नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपलं प्रकरण जे आहे चार कोण आणि कोणांच्या जोड्या, अँगल अँड पेयर्स ऑफ अँगल, त्यातील प्रॅक्टिस सेट 19 आपण आज पाहणार आहोत। त्यापूर्वी जे रेषीय जोडीतील कोण आहेत ते रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेयर आपण अभ्यासणार आहोत। पाठीमागील व्हिडिओ मध्ये आपण पूरक कोण, कोटी कोण, संलग्न कोण अभ्यासलेला आहे। व्हिडिओ क्रमांक 25 मध्ये आपण रेषीय जोडीतील कोण आणि त्यावरील प्रश्न आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत। रेषीय जोडीतील कोण, आता रेषीय जोडीतील कोण म्हटलं की तुम्हाला इथे एक पुस्तकात आकृती दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याची उत्तर आपण पाहणार आहोत। बघा, पी क्यू एस आणि हा आर, आता या रचनेवरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत। तर मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, शेजारील आकृतीतील कोणांची नावे लिहा, म्हणजे या आकृतीतील कोणांची नावे आपल्याला लिहायची आहेत। आता या आकृतीतील कोणांची नावे म्हणजे बघा, तर कोण पी क्यू आर आणि कोण आर क्यू एस, हा कोण आणि हा कोण। आता सेमीचे स्टूडेंट काय प्रश्न असणार आहे, राइट द नेम्स ऑफ द अँगल्स इन द फिगर अलॉन्ग साइड, म्हणजेच इथं बघा मराठी मीडियमची मुलं काय म्हणणार, कोण पी क्यू आर अँड कोण आर क्यू एस, अँगल पी क्यू आर अँड अँगल आर क्यू एस, ही कोणांची नावं झाली आपली, नेम ऑफ द कोण। दुसरा प्रश्न, कोणांची जोडी कोणत्या प्रकारची आहे, बघा ही कोणांची जोडी कोणत्या प्रकारची आहे। व्हॉट टाइप ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स इज ई, तर हे रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, रेषीय जोडीतील कोण। रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणजेच सेमीचे स्टुडंट्स काय म्हणणार, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर। पुढचा प्रश्न काय आहे, कोणांच्या असमायिक भुजा कोणत्या आहेत, असमायिक, विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट द कॉमन आर्म्स, म्हणजे असमायिक, असमायिक सांगितलेले आहेत इथं भुजा, म्हणजे सामायिक नाही, म्हणजेच पी क्यू आणि क्यू एस, बाजू म्हणा किंवा भुजा म्हणा, क्यू आर आणि बाजू क्यू एस, ह्या असमायिक आहेत, म्हणजे समायिक नाही। साइड क्यू आर, साइड क्यू एस, सेमीच्या स्टुडंटनी साइड क्यू आर अँड साइड क्यू एस म्हणायचं। पुढचं बघा, माप कोण पी क्यू आर बरोबर, बघा म्हणून माप कोण पी क्यू आर बरोबर, बघा पी क्यू आर बरोबर किती असणार आहे, 100 अंश, आणि माप कोण आर क्यू एस बरोबर, बघा माप कोण आर क्यू एस बरोबर, आता हा 100 चा आहे आणि हा 80 चा आहे,
80 अंश आणि म्हणून माप कोण पी क्यू आर अधिक माप कोण आर क्यू एस बरोबर 180 अंश, म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तर ते रेषीय जोडीतील कोण होतात। आता यावरून आपल्याला रेषीय जोडीतील कोणांची व्याख्या काय सांगता येईल, तर जे दोन कोण हे विरुद्ध असामायिक भुजा किंवा या दोन कोणांची सामायिक भुजा एक आहे आणि असामायिक भुजा सरळ रेषांनी तयार होतात, असामायिक भुजा म्हणजे सरळ रेषा तयार होते आणि एक भुजा सामायिक असते आणि त्यांची बेरीज 180 अंश असते तर ते रेषीय जोडीतील कोण असतात। रेषीय जोडीतील कोणांची बेरीज ही 180 अंश असते, म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, रेषीय जोडीतील कोण ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात। रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात, पूरक कोण म्हणजेच 180 अंश त्यांची ही बेरीज असते। रेषीय जोडीतील ही कोणांची बेरीज 180 अंश असते। सेमीचे स्टूडेंट बघा, अलॉंग अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड हूज अदर आर्म फ्रॉम अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अँगल्स इन अ लिनियर पेअर। Angles which have a common arm and whose other arms form a straight line are said to be angles in a linear pair. Angles in a linear pair are supplementary angle. म्हणजे रेषीय जोडीतील कोण angles in linear pair म्हणजे काय आपण आता शिकलेलो आहोत। आता प्रॅक्टिस सेट 19 मधील आपण प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आपण पाहूया। आता इथे काय त्यांनी दिलेलं आहे, तर सेमीचे स्टुडंट बघा, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स एज डिस्क्राइब्ड बिलो, इफ दॅट इज नॉट पॉसिबल से फाय। मराठी मीडियमचे विद्यार्थी, काय प्रश्न आहे, खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढा, काढता येत नसल्यास कारण लिहा। त्यातील पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, तर संलग्न नसलेले कोटी कोण, पहिलं बघा, संलग्न नसलेले कोटी कोण। सेमीचे स्टुडंट, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजेसेंट, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजेसेंट। आता संलग्न कोण नसलेले कोटी कोण म्हणजेच काय, की जे दोन कोण कोटी कोण आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल इज देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल बट नॉट ऍडजेसेंट अँगल, पण ते संलग्न नाही, म्हणजेच आपल्याला अशा कोणांची जोडी काढावी लागणार आहे। बघा, कोटी कोण आपल्याला काढायचे आहे पण ते संलग्न नाही, म्हणजेच आपल्याला वेगवेगळे कोण काढायचे आहेत। आता कोटी कोण पण सांगितलेले आहेत, म्हणजे बघा, मी इथं हा पहिला कोण 50 अंशाचा काढते, बघा पहिला कोण मी इथं 50 अंशाचा काढलेला आहे, बघा हा 50 अंशाचा मी कोण काढलेला आहे आणि
संलग्न कोटी कोण संलग्न नाही पण कोटी कोण आहेत कोटी कोणांची बेरीज 90 अंश असते कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री सो आता इथे हा 50 चा झालेला आहे म्हणजे दुसरा मला कितीचा काढावा लागणार आहे तर 40 चा काढावा लागणार आहे म्हणून मी आता इथे हा दुसरा कोण हा 40 चा काढलेला आहे एक 50 चा काढला आणि दुसरा 40 चा काढला आता हे दोन्ही कोण कोटी कोण झालेले आहेत पण संलग्न कोण नाही आता मी तर 40 आणि 50 घेतलेले आहे तुम्ही अशा कोणतेही दोन कोण काढू शकता की ज्या दोन कोणांची बेरीज 70 आली पाहिजे 60-30 काढू शकता 70-20 काढू शकता तर कोणतीही तुम्ही जोडी काढा फक्त ह्या दोन कोणांची बेरीज ही तुम्हाला 90 आली पाहिजे 45-45 सुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे की कोटी कोण आहेत पण संलग्न नाहीत म्हणजे इथं आपल्याला ही कोणांची जोडी काढता येते आता ह्यातील दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा बरं मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा दुसरा प्रश्न पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण सेमीचे स्टूडेंट सेकंड क्वेश्चन अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी आता हे की पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण पूरक आणि रेषीय जोडीतील पूरक कोणांची आपल्याला बेरीज 180 अंश असते माहित आहे रेषीय जोडीतील ही कोणांची बेरीज 180 अंश असते हे माहित आहे आपल्याला म्हणजे सप्लिमेंटरी अँगल इज 180 अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल सॉरी लिनियर पेअर इज 180 अँड सप्लिमेंटरी अँगल इज 180 सो म्हणजे दोन्हीही 180 आहेत आता दोन्हीही 180 आहेत म्हणजेच ह्या कोणांची जोडी आपल्याला काढता येत नाही पण काढता येत नसेल तर आपल्याला काय करायचंय तिथं कारण लिहायचं आहे म्हणून आपण कारण लिहिणार आहोत तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला काय तिथं लिहावं लागणार आहे तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते कोण पूरक कोण असतात म्हणजेच ते कोण रेषीय जोडीतील कोण होऊ शकतात असं आपण लिहू शकतो काय की मराठी मीडियमचे विद्यार्थी की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते पूरक कोण असतात ते पूरक कोण असतात म्हणजेच ते रेषीय जोडीतील कोण होऊ शकतात ते रेषीय जोडीतील कोण होऊ शकतात म्हणजेच ते कोण रेषीय जोडीतील होऊ शकतात म्हणून आपल्याला ह्या कोणांची जोडी काढता येत नाही म्हणून या कोणांची जोडी काढता येत नाही
येत नाही। आता बघा, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते पूरक कोण असतात, म्हणजे ते रेषीय जोडीतील कोण होऊ शकतात, म्हणून या कोणांची जोडी काढता येत नाही। आता हेच वाक्य सेमीचे स्टूडेंट कसे लिहिणार बघा, सम ऑफ मेजर्स, सम ऑफ मेजर्स ऑफ टू एंगल टू एंगल्स इज 180 डिग्री, दैट मीन that mean these will be possible linear pair, so म्हणून किंवा हेन्स म्हटलं तरी सुद्धा चालतंय। हेन्स द पेअर्स ऑफ अँगल्स, द पेअर्स ऑफ अँगल्स इज नॉट पॉसिबल, इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ। बघा सेमीचे स्टूडेंट कसे लिहिणार, सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180, दॅट मीन दिस विल बी पॉसिबल लिनियर पेअर, लिनियर पेअर अँगल म्हणा, लिनियर पेअर अँगल, सो द पेअर्स ऑफ अँगल्स इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ। तर या प्रॅक्टिस सेट मधील आपण हे दोन प्रश्न इथं घेतलेले आहेत, रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय हेही आपण इथं अभ्यासलेलं आहे। आज आपण इथंच थांबूया। तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।